हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अमृता टोक, अमृता स्किन केअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सेन्सिटिव्ह स्किन. तर सेन्सिटिव्ह स्किन म्हणजेच संवेदनशील त्वचा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही समस्या भेडसावते. आजकाल खूप पेशंट्सची हीच समस्या असते की आमची स्किन फार सेन्सिटिव्ह आहे, कोणतंही क्रीम किंवा कोणतंही लोशन आम्हाला सूट होत नाही, स्किनवर रॅश येते. तर म्हणूनच आज आपण पाहूयात सेन्सिटिव्ह स्किन. आता सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे नक्की काय असतं? सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे अशी त्वचा की ज्या त्वचेवर काही कोणताही इम्पल्स, म्हणजे याचाच अर्थ आपण काहीही वरून एक्स्टर्नल अप्लिकेशन केलं किंवा कोणतीही प्रोसिजर केली तर त्यानंतर त्वचेवर रॅश येते किंवा रिॲक्शन येते, या पूर्ण प्रकाराला संवेदनशील त्वचा असं म्हणतात. आता ही जी सेन्सिटिव्हिटी आहे, ही सेन्सिटिव्हिटी आपल्या स्किनमध्ये आहे की नाही हे काही खाली घटक आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. अर्थात काही त्याची कारणं आहेत. सेन्सिटिव्ह स्किन असण्यामागे काय कारणं असतात ती आपण बघूया. पहिलं जे आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, म्हणजे निसर्गातले घटक. फॉर एक्झाम्पल, ऊन, वारा, बर्फ. ऊन याचा अर्थ असा की खूप लोकांना त्रास असतो की सूर्यप्रकाशात गेल्यानंतर खूप जर ऊन असेल तर चेहरा लाल होतो किंवा चेहऱ्यावर रॅश येते, पुरळ उठतात. त्याच्यामुळे ऊन हे एक महत्त्वाचं आणि मेजर कारण आहे की ज्याच्यामुळे स्किन सेन्सिटिव्ह होते. त्यानंतर वारा. खूप वाऱ्यामध्ये जर प्रवास झाला तरी बऱ्याच लोकांना चेहरा किंवा स्किन अशी हुळहुळल्यासारखी होते, त्यामुळे वारा हा एक घटक आहे. आणि तिसरा म्हणजे बर्फ. जेव्हा आपण नॉर्थ इंडियामध्ये जातो किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये जातो तेव्हा बर्फाळ प्रदेशामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या तापमानाची सवय नसते आपल्या बॉडीला, त्याच्यामुळे बऱ्याचदा स्किनवर रिॲक्शन येते, चेहरा ओढल्यासारखा होतो, उकलल्यासारखा होतो, चेहऱ्याची सालं निघतात. त्यामुळे हाही एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर महत्त्वाचा आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे टॉपिकल फॅक्टर्स. आता टॉपिकल फॅक्टर्समध्ये काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जे क्रीम्स किंवा जी मलम वापरतो ती बऱ्याचदा कोणाच्या तरी सल्ल्यानुसार ती मलम वापरलेली असतात, अर्थात डॉक्टरांशिवाय इतर कुणीतरी दिलेल्या सल्ल्यानुसार, त्यामुळे ती सूट होत नाहीत आणि मग सूट नाही झाली की मग रॅश आली, चेहरा लाल झाला, पुरळ आलं, असे प्रॉब्लेम्स येत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पार्लर ट्रीटमेंट्स. वारंवार महिला पार्लरमध्ये जाऊन ब्लिचिंग, फेशियल अशा प्रोसिजर्स करतात आणि मग त्या प्रोसिजर केल्यानंतर पुन्हा तिथे चेहरा लाल होतो, पुरळ येतात, म्हणजे सेन्सिटिव्हिटी होते. मग त्यावेळेस तिथं असं सांगितलं जातं की ब्लीच तुम्हाला सूट नाही झालं किंवा फेशियल तुम्हाला सूट नाही झालं. पण यामागचं खरं कारण असं असतं की आपली स्किन सेन्सिटिव्ह असते किंवा त्या एका स्पेसिफिक घटकामुळे आपली स्किन सेन्सिटिव्ह होते आणि त्यामुळे ती रिॲक्शन येते. आता पुढचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इंटरनल फॅक्टर्स. आता इंटरनल फॅक्टर्समध्ये अशा काही गोष्टी असतात की सतत अति उष्ण आहार घेणे किंवा सतत मांसाहार करणे किंवा पिरियड्सच्या आसपास पण चेहऱ्यावर पोड येतात, तर हे इंटरनल फॅक्टर्स आहेत. तर इंटरनल फॅक्टर, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि टॉपिकल फॅक्टर या तीन मेजर कारणांमुळे स्किनची सेन्सिटिव्हिटी असू शकते. काहींना यातल्या प्रत्येकच कारणामुळे सेन्सिटिव्हिटी होते आणि काही पेशंट्सला यातल्या काही कारणांमुळे सेन्सिटिव्हिटी होते. आता ही झाली सेन्सिटिव्ह स्किनची कारणं. आता याचा उपाय काय? आता सेन्सिटिव्ह स्किन जर तुमची असेल तर याच्यासाठी जर उपाय करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे आणि तुम्हाला जर रॅश येते आणि त्याच्यावर तुम्हाला ताबडतोब जर उपाय करायचा असेल तर तुम्ही एकतर त्वचारोग तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे, त्या स्पेशालिस्टकडे गेलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जे मलम किंवा जे साबण जे सूट होतात तेच तुम्ही पुन्हा वापरले पाहिजेत, किंवा एखादा फेसवॉश. जर फेसवॉश जर अगदी गरजच असेल, तुमची स्किन जर ऑइलीच असेल तर वापरा, पण ड्राय स्किन असताना देखील जर तुम्ही उगाचच फेसवॉश वापरत असाल तर अननेसेसरी ती स्किन सेन्सिटिव्ह होऊन जाते. त्यामुळे जर गरज असेल एखादं प्रॉडक्ट वापरायची किंवा केमिकल वापरायची तर ते वापरा आणि अर्थात ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरा. नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे चेहरा. बऱ्याच जणांना सवय असते की दिवसातून 3-3, 4-4 वेळा चेहरा धुवायचा, साबण लावून धुवायचा. काही आवश्यकता नाहीये. तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर दिवसातून 2 वेळा चेहरा धुणं सुद्धा मोर दॅन इनफ आहे. आणि चेहरा धुतल्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित एक टॉवेलनी हळूहळू डॅप केला पाहिजे, हळूहळू टिपून घेतला पाहिजे. खसाखस चेहरा पुसून स्किन ओढली जाते आणि सेन्सिटिव्हिटी अजून वाढते.
अजून एक महत्वाची गोष्ट की सीझननुसार तुम्ही काळजी घ्यायला हवी. जर उन्हाळा असेल तर त्यावेळेस तुम्ही सनस्क्रीन वापरणे किंवा चेहऱ्याला रुमाल बांधणे अशी काळजी घ्यायला हवी. जर समजा हिवाळा असेल तर त्या त्यावेळेस मॉइश्चरायझर वापरणे अशी काळजी घ्यायला हवी. आणि तरीही तुम्हाला रॅश किंवा लालसरपणा किंवा अजून चेहरा ओढल्यासारखा वाटणे ही लक्षणं तशीच कायम वाटली तर तुम्ही तज्ज्ञांचा निश्चितच सल्ला घ्यायला हवा. आणि या सगळ्याच्या बरोबर उत्तम आहार, भरपूर पाणी पिणे, सीझनल फळं खाणे, छान एक्झरसाइज करणे या सगळ्या गोष्टींमुळे आपली त्वचा नक्कीच तजेलदार राहते आणि ते त्वचेवर एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते. आणि सेन्सिटिव्ह स्किनच्या लोकांसाठी अजून एक सर्वात महत्वाची सूचना ती म्हणजे खूप लोकांना सवय असते की स्किन सेन्सिटिव्ह येतात असं सारखा नकळत ते हात फिरवतात, गालावरून म्हणा किंवा नाकावर म्हणा किंवा असा सतत हात फिरवायची सवय असते. तर ते जाणीवपूर्वक किंवा कटाक्षाने टाळलं पाहिजे. कारण जेव्हा तुमची स्किन सेन्सिटिव्ह असते तेव्हा तुम्ही सतत सतत चेहरा हाताळून त्या जागी अजून तो चेहरा संवेदनशील होतो आणि तिथे ती जागा लालसर होते किंवा तिथली सालं जातात किंवा तिथे आग व्हायला लागते. त्यामुळे ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. तर हा व्हिडिओ माझा सेन्सिटिव्ह स्किन बद्दल जर तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर माझ्या इथून पुढे चॅनलवर जे काही पुढचे अपडेट्स येतील ते तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत बाय बाय.